मुंबई गोवा महामार्गाचं रुंदीकरण हा चर्चेचा विषय बनलाय, तर प्रांताधिकाऱ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केलेली आहे. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या रुंदीकरणात बाधित झालेल्या जमीन मालकांपैकी काही जणांना मोबदला न मिळता हटवण्यासाठी नोटीसा दिल्या गेल्यात. जमीन मालक अजूनही मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील खेडच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात प्रांताधिकाऱ्यांकडून घोटाळा आणि भ्रष्टाचार होतोय अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे. जो हायवे आहे त्या मुंबई गोवा या हायवेमध्ये संपादित होणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्यांचं मूल्यांकन करत असताना काही चुका झाल्यात असं ऐकायला मिळतं आणि या संदर्भातल्या काही गोष्टी ह्या माझ्या कानावर देखील आल्या. विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे कोणी जमीन मालक आहेत शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचं जे कॉम्पेन्सेशन आहे त्यांच्या भूसंपादनाचा जो मोबदला आहे त्या मिळण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण केल्या जातात अशा काही गोष्टी माझ्या कानावर आहेत. त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचाराची प्रकरणंसुद्धा माझ्या कानावर आली आणि म्हणून त्या संदर्भातली तक्रार मी स्वतः महसूल विभागाचे सचिव श्रीयुत मनुकुमार श्रीवास्तव यांना भेटून मी दिलेली आहे. केवळ अशा प्रकारच्या चर्चा आणि त्या चर्चेचं राजकारण करण्यापेक्षा त्या चर्चा खऱ्या आहेत का याची खात्री करून घेण्याकरता म्हणून प्रशासनाबरोबर संपर्क साधणं आणि उच्च पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्याकडे त्या संदर्भातली तक्रार करणं हे काम मी केलेलं आहे. का तर ते लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे.